आईपीएस अधिकारी बाहेरच्या राज्यातून येतो आणि काही कारण नसताना ज्याच्यावर कुठलीही आयुष्यात केस नाही, पुन्हा दाखल नाही, त्याचा कुठलाही धंदा नाही, व्यापार नाही, फटका नाही, क्लब नाही, दारू नाही, गुटखा नाही, त्याला बडीशोप खायची सवय नाही, त्याच्या घरात 50 पोलीस घेऊन घुसतात, त्याचे काही कायदे आहेत, नियम आहेत, कोर्टाच्या आदेशाशिवाय कोणाच्या घरामध्ये झडता येत नाही, कोर्टाचे आदेश लागतात, ट्रायल आहे, नवीन आहे, जाऊन त्यांच्या घरी माफी मागितली, त्यांच्या सगळ्या कुटुंबाला हात जोडून नमस्कार केला की माझी चूक झाली, मला चुकीची माहिती मिळाली, त्याच्यामुळं तुम्हाला व्यर्थ झाला, तुम्हाला त्रास झाला, मी माफी मागतो, अशा पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाची माफी मागितली आणि त्या कुटुंबानं ओमजी ओम मोर जे आहेत त्यांनी मला फोन केला की साहेब ह्यांनी आता आमच्या सगळ्या कुटुंबाला हात जोडून माफी मागितलेली आहे, तर हा विषय आता संपतो, त्याच्यामुळं आता चूक झाली आणि हे करू नये. मी लोकप्रतिनिधी आहे, मी जनतेनं माझ्याकडे तक्रारी केल्या, व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या, ही मराठी भाषा आहे दादा, तिकडं जशी पाहिली तशी जाते. सभागृहामध्ये एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात हक्कभंग आला तर त्याला शोलानं बांधून नेण्याची प्रथा आहे आणि तिथं जाऊन गुडघे टाकून माफी मागावी लागते. आता त्याला वाटलं की तिथं माफी मागण्यापेक्षा इथं यांचीच मागितलेली बरी. आणि आता ट्रायल आहे, नवीन आहे, पहिली पोस्टिंग आहे, चूक झाली असं तरी कबूल केलंय, यापुढे असं होऊ नये अशी दक्षता घेतली. एस टी माझ्याशी श्रोता बोलले की इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही माणसाला असा त्रास होणार नाही, असं करता येत नाही, ही काही रजा कधी वारंवार अधिकाऱ्यांच्या विषयी किंवा प्रशासनाच्या विषयी आपल्या होणारच. घाडीतले शुक्राचार्य आणि कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलणार लोकांनी निवडून कशासाठी दिलं ना, ज्यांना जी भाषा समजतील त्या भाषेत बोलावं लागतं. ओके.